या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. पोलीस, कृषी आणि गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात 20 मेट्रिक टन बनावट रासायनिक खतांचा संशयास्पद साठा आढळला. तामलवाडी हद्दीत शुक्रवारी 26 जुलै रोजी सायंकाळी हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात 5 लाख रुपयांहून अधिक किमतीची 400 पोती आढळली. शेतकऱ्यांच्या अन्न व माती कालवण्याचा उद्योग केल्या प्रकरणी महादेव उर्फ बालाजी लक्ष्मण चौगुले आणि परप्रांतीय कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आणि अन्य अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 26 जुलै धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरील तामलवाडी येथील सोलापूर धुळे महामार्गावर जय किसान कृषी केंद्रापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर असलेल्या पत्र्याच्या गोडाऊन मध्ये सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी तेथे पांडुरंग खंडू खारे हजर होते, जे जय किसान कृषी केंद्राचे मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे चौकशीत पुढे आले. या अधिकाऱ्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यांचा येण्याचा उद्देश समजावून सांगितलं. त्यानंतर या पथकाने गोडाऊनची झाडाझडती घेऊन सर्व उत्पादनाची माहिती मॅनेजर खारे यांच्याकडून घेतली. त्यानुसार गोडाऊनचे मालक महादेव लक्ष्मण चौगुले यांना फोनद्वारे खताच्या परवान्याबाबत विचारणा केली असता किसान गोल्ड फर्टिलायझर मॅन्युफॅक्चर्ड बाय कृषी केमिकल अँड फर्टिलायझर्स प्लॉट नंबर 36 लेमन स्ट्रीट राजकोट यांना परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर गोडाऊन मध्ये परवाना नसलेला अनधिकृत रासायनिक साठा आढळून आला. तो खत साठा जप्त करून त्याचे गोडाऊन मध्ये पांडुरंग खंडू खारे यांच्या ताब्यात देऊन साठा कुठेही हलवू नये किंवा विक्री करू नये अशी सर्वांसमक्ष जाणीव करून दिली. तसा जप्ती पंचनामा पंचांसमक्ष घेतला. जय किसान कृषी केंद्र मॅनेजर पांडुरंग खारे यांच्या घेण्यात आलेल्या जबाबानुसार पत्राच्या गोडाऊनचे मालक महादेव लक्ष्मण चौगुले असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून खत निरीक्षण निरीक्षक कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रवीण पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून तामलवाडी पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश खंड 5, 6, 7, 8, 11, 19C, 21, 25, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, खंड 3 चे कलम 7, 9 सह भारतीय न्याय संहिता कलम 318, 4, 336, 2, 336, 3 अन्वये महादेव लक्ष्मण चौगुले आणि कृषी केमिकल अँड फर्टिलायझर्स प्लॉट नंबर 36 लेमन स्ट्रीट राजकोट या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, मोहीम अधिकारी डी ए गरगडे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तुळजापूर कृषी अधिकारी सतीश पिंपरकर उपस्थित होते. या कामी तंत्र अधिकारी गुणनियंत्रण कार्यालय लातूरचे प्रवीण भोर यांनी मार्गदर्शन केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.